सांभाळून घेणार कोण घेणार चव्हाण? तुम्ही सांगा कधी? परत एकदा संधी देऊन बघूया शेवटची. साहेब आमचा सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, तिकडे तुम्ही विनाशकारी म्हणून रद्द केला, ती इकडे चांगली कशी होते ह्याचं आम्हाला उत्तर हवं. आपण जिथे बसू हे सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला आम्हाला माहित आहे. मला करायला तुमचा मोठा हात होता म्हणून इकडे चांगली कशी झाली. मी तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही जेव्हा बोलाल तुम्ही तारीख आणि वेळ ठरवा. आम्ही आहे ना साहेब, एक मिनिट जाऊ दे तो आपला वेळ घेतो, फोन करतो आपल्याला. जाऊ दे मी उभा राहणार तुमच्यासाठी, मी सांगतो मी उभा राहणार, माझ्यावर सोडा. एकदा आपण जो विरोध केला तो सगळ्यांनी आता मीडिया समोर आलेला आहे, बरोबर आहे? आपण जो विरोध केला तो मीडिया समोर आलेला आहे, बरोबर आहे? हे साहेब जसं म्हणताय लोकशाही मार्गाने आपण याच्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. मी अमोल साहेबांना सांगितलंय, एक मिनिट मी सांगितलंय की तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ, मी तुम्ही जिथे बोलवाल तिकडे मी तुमच्या समोर येईन. तुमचा हा सगळा विरोध आज अख्ख्या देशामध्ये गेलेला आहे, तुम्हाला वेगळा आता काही करायची गरज नाही, विरोध तुम्ही दाखवला, ठीक आहे? आता तुम्ही शांत व्हा. आम्ही आणि तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये जिथे बोलवाल तिथे आम्ही यायला तयार आहे, आणि जर या साहेबांना आमच्या कुठल्याही माणसांनी शिवी घातली असेल मी या साहेबांची माफी मागतो, आणि इथून पुढे पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला जी काय समज द्यायची आहे ती समज देतो. तुम्ही आमचीच लोक आहात, या मातीमध्ये आम्ही राहतो, तुम्ही राहता, आम्ही वेगळे पण करणार नाही.